पुंडलिक पाटील केली कुळवाडी, तो झाला भवदुःखा वेगळा रे, नाचत जाऊ त्याच्या गावा रे, भेटिया सुख देईल विसावा रे। जय हरी माऊली। तर श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते। त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली आणि ते त्याला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमामध्ये आले। मग हे भक्त पुंडलिक कोण आणि त्यांना भगवंत भेटण्यासाठी का आले हे तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच लक्षात येईल। तर द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता। देव आणि दानवांच्या युद्धात देवांनी त्यांच्याकडे मदत मागितली। त्यावेळेस मुचकुंद राजाने खूप पराक्रम दाखवला आणि देवी देवतांना विजय प्राप्त करून दिला। त्यामुळे देवांनी प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले। त्यावेळेस ते म्हणाले, मी खूप थकून गेलो आहे, मला एकांतात झोप हवी आहे। जो कुणी माझी निद्रा भंग करेल त्याच्यावर माझा दृष्टिक्षेप पडताच त्या क्षणी तो जळून भस्मसात होईल। आणि हा वर देवांनी दिला आणि त्यानंतर ते गुहेमध्ये निद्राधीन झाले। पुढे कृष्ण अवतारामध्ये जरासंधाच्या वतीने कालयवन नावाचा राक्षस श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी आला आणि या युद्धामध्ये भगवंत पळून गेले, म्हणून त्यांचे नाव रणछोडराय असे देखील आहे। आणि पळत पळत ते त्याच गुहेकडे आले ज्या गुहेमध्ये मुचकुंद राजा झोपलेला होता। भगवंताने स्वतःचा शेला जो आहे हा झोपलेल्या मुचकुंद राजांच्या अंगावरती टाकून दिला। ज्यावेळेस कालयवनाने बघितले की भगवंत निद्रिस्त आहे आणि म्हणून त्याने मुचकुंदावरती लाथांचा प्रहार केला। ज्या क्षणी मुचकुंदाला जाग आली त्याने अत्यंत क्रोधित नजरेने कालयवनाकडे पाहिले। तो दानव एका क्षणात जळून भस्मसात झाला। त्यानंतर भगवंतांनी मुचकुंदांना दर्शन दिले आणि संपूर्ण प्रसंग सांगितला। तेव्हा मुचकुंद म्हणाले की आता भगवंता तुमचं हे सुंदर मनोहर रूप नेहमी माझ्या नजरेसमोरच राहू द्या। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी तुझी ही इच्छा पुढच्या जन्मी पूर्ण करील। आणि हाच राजा मुचकुंद पुढे भक्त पुंडलिकाच्या रूपाने दिंडरवनामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये यांनी जन्म घेतला आणि त्यांच्या कृपेमुळे आज आपण 28 युगापासनं विठ्ठलांना विटेवरती उभे बघत आहोत। तर या प्रकारे आजही पंढरपूर धाममध्ये त्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी, भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी विराजित आहे विटेवरती उभे आणि कटेवरती हात। तर यासारख्या भगवंतांच्या पंढरपूर धामाबद्दलच्या अधिक गोष्टी जर तुम्हाला ऐकून घ्यायच्या असतील, कथा ऐकून घ्यायच्या असतील आणि भगवंताविषयी जर प्रेम जागृत करायचं असेल तर त्यासाठी भूवैकुंठ पंढरपूर म्हणून परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचं पुस्तक देखील तुम्ही वाचू शकतात। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा चांगल्या प्रकारची माहिती ऐकण्यासाठी नक्कीच या चॅनलला भेट देत रहा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।